मानकापुर थाना क्षेत्र में आरोपी ने एक व्यक्ति के पेट में महज इसलिए चाकू घोंप दिया कि उसने बर्थडे पार्टी में नहीं बुलाया। प्राप्त जानकारी के अनुसार कल देर रात 12:30 बजे महाड़ा क्वार्टर के समीप नेताजी सोसाइटी के समीप झिंगाबाई टाकली में गणपति नगर निवासी बॉबी मनोज सिंह रावत उम्र 25 ने अपने मित्र राहुल की बर्थडे पार्टी में आरोपी महाड़ा क्वार्टर निवासी साहिल उर्फ नानू विनोद सारवान उम्र 20 को नहीं बुलाया। इसी कारण आरोपी साहिल तथा शुभम उदय भान ठाकुर ने मिलकर बॉबी की जमकर पिटाई की तथा चाकू से पेट पर वार कर उसे गंभीर रूप से घायल कर दिया। रात्री 12:30 वाजता की घटना है। राहुल वानखेडे नावाच्या इसमाचा वाढदिवस होता, त्यामध्ये आरोपीला बर्थडे मध्ये का बोलावलं नाही या कारणावरून राहुल वानखेड्याचा मित्र बॉबी मनोज रावत याच्याशी आरोपीची झंझट झाली की तुला आम्हाला तिथं बोलू दिलेलं नाही वाढदिवसामध्ये, म्हणून या आरोपीने त्या जखमी म्हणजे बॉबी रावतला झाळझाळ शस्त्राने जखमी केलं, पोटाच्या खाली थोडासा चाकू मारला त्याला आणि त्याच्यामुळे तो जखमी झाला। मी हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार सुरू आहे, त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे, आरोपीला लगेच अटक केलेला आहे। दोन आरोपी एक आहे साहिल उर्फ नानू आणि दुसरं आहे शुभम ठाकूर, असे दोन आरोपी आहे। साहिल उर्फ नानू हा 20 वर्षाचा आहे, शुभम ठाकूर 25 वर्षाचा आहे, की ज्यांनी त्यांना अद्भुक्याने चाकूनं मारहाण केली म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे। 326 आरोपी अटक आहे। आरोपीवर कोणते गुन्हे दाखल नाही आहे, परंतु जखमीवर गुन्हे दाखल आहे पोलीस स्टेशनला। जो जखमी आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे। ते एकमेकांचे मित्रच आहे आणि म्हणून वाढदिवसाला बोलवलं नाही या कारणावरून त्यांच्यामध्ये झंझट झाली। 2020 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास कंट्रोलमधून माहिती मिळाली की एक स्त्री गोधनी रोडवर पडून आहे, त्यावरून आम्ही स्टॉप पाठवल्या दरम्यान ती मिळून आली। तिला विचारपूस केला असता ते बरोबर तिला बोलता येत नसल्याने तिला पोलीस स्टेशनला कर्मचारी अधिकारी यांनी आणले आणि विचारपूस केली तर तिनं काही नंदुरबार जिल्ह्यातली माहिती दिली की नंदुरबार जिल्ह्यातली आहे म्हणून, त्यावरून तिची आपण चौकशी सुरू केल्यावर नंदुरबार कंट्रोल रूमला फोन केला, तिथून पोलीस स्टेशन चा नंबर घेतला। नंदुरबार जिल्ह्यातील असल्याने तेथील पोलीस निरीक्षक श्री राजपूत यांच्याशी संपर्क केला, त्याच्यानंतर त्या महिलेविषयी खात्रीशीर माहिती आपण मागितली असता ते गुजरातच्या बाउंड्रीवर एक पोलीस स्टेशन आहे, तिथून भोया PSI भोया म्हणून आहे, त्यांनासुद्धा आपण संपर्क केला। तिथून माहिती भेटली की ती बाई 5 महिन्यापासून मिसिंग आहे। नंतर त्याची त्याबद्दलची माहिती त्याच्या मुलगा आणि तिचे पती यांना देण्यात आली, हे मनोरुग्ण असल्याची त्यांनी माहिती दिली, म्हणून त्यांना आपण 12 तारखेपासून पोलीस स्टेशनला तिला ठेवून ते नंदुरबारहून त्या 15 ऑगस्टच्या दिवशी ते आले आणि तेव्हा त्यांना ती बाई त्यांच्या ताब्यात दिली, कारण ती मनोरुग्ण असल्यामुळे तिला व्यवस्थित नाव पत्ता आणि घरचा ॲड्रेससुद्धा माहीत नव्हता। तर अतिशय असे या बाईला आपण कायदेशीररित्या मदत करणं हे आवश्यक असल्याने आपण सर्व पद्धतीनं तिचा शोध घेतला, तिच्या नातेवाईकाचा शोध घेतला आणि त्या बाईला तिच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिले। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख, NBCN News, नागपूर।